सातारा जिल्ह्यातील चोहटा बाजार इथून जवळच असलेल्या टाकळी खुर्द गावाच्या सरपंच व त्यांच्या वडिलांना अकोला ECBच्या अधिकाऱ्यांनी 10,000 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहात अटक केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चोहटा बाजार येथून जवळच असलेल्या टाकळी खुर्द गावातील खुल्या लेआउट झालेल्या प्लॉटवर घर बांधण्यासाठी परवानगी देण्यासाठी तक्रारदाराला 40,000 रुपयांची मागणी करून त्यातील 10,000 रुपयांची रक्कम ऍडव्हान्स म्हणून मागण्यात आली होती. परंतु तक्रारदाराला ही लाच रक्कम द्यावयाची नसल्याने त्याने अकोला लाचलुचपत विभागाला तक्रार दिली असता ECBच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता 40,000 लाचेची मागणी करून त्यातील 10,000 रुपये आगाऊ रक्कम मागण्यात आली होती. अकोला ECBच्या अधिकाऱ्यांनी आज त्यासाठी लावलेल्या सापळ्यात दोघेही पिता व सरपंच कन्या अडकली असून या दोघांनाही लाच रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले आहे. यामध्ये सरपंच प्रज्ञा दामोदर टाकळी खुर्द, जगजीवन दामोदर सरपंच महिलेचे वडील अशी दोघांची नावे आहेत. या दोघांनाही ताब्यात घेऊन दहीहंडा पोलीस स्टेशनला पुढील कारवाईसाठी नेण्यात आले असून पुढील कारवाई अकोला ECB अधिकारी करीत आहेत. सदरची कारवाई अकोला ECBचे पोलीस उप अधीक्षक मिलिंद बहळकार यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, सचिन सावंत, अंमलदार संदीप ताले, दिगंबर जाधव, शैलेश पळसपगार, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रिया सुरवाडी यांनी केली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.